आज आपण उपवासासाठी एक खास पदार्थ बनवत आहे तो म्हणजे शेंगदाणा चिक्की आपण आज शेंगदाणा चिक्की बनवणार आहे यासाठी एकड़े गरम करून घेऊ यामध्ये दीड वाटी शेंगदाणे घेऊ हे शेंगदाणे चांगले भाजून घेऊ शेंगदाणे भाजताना गॅस स्लो ठेवायचा आहे स्लो गॅस व शेंगदाणे भाजल्याने त्याची साल लवकर निघते तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजेच मी अशा नवनवीन रेसिपी तुमच्यासाठी घेऊन येत राहीन त्याचबरोबर बेल आयकॉनही क्लिक करा म्हणजे मी जेव्हा जेव्हा व्हिडिओ अपलोड करील तेव्हा तेव्हा तुम्हाला नोटिफिकेशन पडेल ही चिक्क्या आपण उपवासाला खाऊ शकतो हे शेंगदाणे भाजण्यासाठी मला चार ते पाच मिनटं लागलेले आहे अशा स्लो पद्धतीने शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत शेंगदाणे एका डिशमध्ये काढून घेऊ आणि शेंगदाणे थंड होऊन देऊ शेंगदाणे थंड झाल्यावर त्यांच्या हाताने साल काढून घेऊ साल काढण्यासाठी शेंगदाणे दोन्ही हातांवर चोळायचे आहेत इथे आपली शेंगदाण्याची साल काढून झालेली आहे आता आपण याला मिक्सरमध्ये वाटून घेऊ आपल्याला शेंगदाणे जास्त जाडसर ठेवायचे नाही जास्त बारीकही करायचे नाही मिडियम ठेवायचे आहेत ह्या अशा प्रकारे थोडे दाणेदार असे ठेवायचे आहेत आता आपण एका भांड्याला तेल लावून घेऊ ज्याच्यामध्ये आपल्याला चिक्की काढायची आहे तेल लावून झाल्यावरती गॅसवर एक कढई ठेवू या कढईमध्ये दोन ते तीन चमचे तेल घेऊ तुम्ही तूपसुद्धा वापरू शकता यामध्ये आपण ज्या वाटीने शेंगदाणे घेतले होते त्याच वाटीने एक वाटी गूळ घ्यायचा आहे हा गुळ चांगला मेल्ट होऊन द्यायचा आहे स्लो गॅसवर गूळ गुळ मेल्ट होऊन द्यायचा आहे आपला गुळ वितळला आहे गुळाला सतत ढवळत राहायचं आहे नाहीतर गुळ खाली जळेल आता याला बबल्स आलेले आहेत आपल्याला अशा प्रकारेच गुळाचा पाक पा, हवा आहे आता आपण याच्यामध्ये जो शेंगदाण्याचा कूट केला होता तो टाकू तुम्हाला हवा असल्यास तुम्ही याच्यात जायफल वेलची पूट टाकू शकता पण मी ही चिक्की उपवासासाठी बनवत आहे म्हणून मी फक्त शेंगदाण्याचा कूटच वापरलेला आहे गुळ आणि शेंगदाण्याचं चा कूट चांगलं एकजीव करून घ्या ही चिक्की खूप मऊ लागते तोंडात ताकताच विरगळते एकदा तरी नक्की करून पहा याचा गोळा बनून झाल्यावर याला आपण ज्या भांड्याला तेल लावले होते त्यामध्ये काढून घेऊ याला एका चमच्याच्या साह्याने पूर्ण प्लेटमध्ये पसरवून घेऊ मिश्रण गरम असतानाच पसरवून घ्यायचे आहे थंड झाल्यास ते पसरवायला त्रास होते किंवा ती तुटते व्यवस्थित होत नाही आता आपली व्यवस्थितपणे पसरवून झालेली आहे आपण याला एक पाच मिनटं थोडी थंड होऊन देणार आहोत थोडी थंड झाल्यावर आपण याचे काप करून घेणार आहोत तुम्हाला ज्या साईजचे पाहिजे जसे हवे तसे काप तुम्ही करून घेऊ शकता जास्त थंड झाल्यावर काप पडायला अवघड पडेल म्हणून आपण पाच मिनटानंतर लगेच काप करून घेणार आहोत इथे मी अशा प्रकारे काप करून घेतलेले आहेत इथे तयार आहे आपली शेंगदाण्याची चिक्की